नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी सुचिता रोहन कासारे, कासारे किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कराची हलवा। हा हलवा तुम्ही मिठाईवाल्यांकडनं जरूर आणला असेल आणि खाल्ला असेल, तोच हलवा आज आपण घरी बनवणार आहोत। तो कसा बनवायचा त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी साखर, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 कप कॉर्नफ्लावर, 1/2 चमचा इलायची पावडर, ड्रायफ्रूट आवडीनुसार, तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते। हा रंग मी येलो रंग घेतला आहे 1/2 चमचा, तुम्हाला जर दुसरा रंग हवा असेल तरी तुम्ही दुसरा घेऊ शकता। 2 चमचे तूप, गरजेनुसार पाणी। चला तर मग सुरुवात करूया गव्हाच्या पिठाचा मुंबईचा प्रसिद्ध कराची हलवा बनवायला। सर्वप्रथम इथे मी एक बाउल घेतलेला आहे, आपण हे गव्हाचं पीठ यामध्ये घालूया आणि गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला। आणि तुम्ही ज्या वाटीने गव्हाचं पीठ घ्याल त्याच गव्हाच्या वाटीने साखर घ्यायचे आणि पाणी सुद्धा त्यानेच घ्यायचंय। या गव्हाच्या पिठामध्ये मी 1 वाटी पाणी घालणार आहे, मेजरमेंट इतकेच गरजेचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे 1 वाटी पाणी घातलेलं आहे मी आणि हे पीठ मी छान मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। पुन्हा आपण यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहोत। पुन्हा आपण मिक्स करून घेऊया। अशा आपल्याला 3 वाटी पाणी घालायचं आहे। आपण 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलं तर 3 वाटी पाणी घ्यायचं आपल्याला। आणि त्याच वाटीने मी 2 वाटी साखर सुद्धा घेतलेली आहे। हे पीठ पूर्णपणे छान भिजेल इतकं पाणी घालायचं आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये। आपण आता हे पीठ झाकून ठेवणार आहोत 1 तास। गव्हाचं पीठ छान 1 तास भिजेपर्यंत आपण हलव्याची पुढची तयारीला लागूया। मी इथे पुन्हा 1 वाटी घेतली आहे बाउल, त्यामध्ये मी इथे 1/2 कप कॉर्नफ्लावर घेणार आहे, हा सुद्धा मी चाळूनच घेतलेला आहे। यामध्ये मी 1 वाटी पाणी घालणार आहे, आपण 1/2 वाटी किंवा 1/2 कप कॉर्नफ्लावर घेतला तर 1 वाट्याचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे सुद्धा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, याची सुद्धा आपल्याला छान पेस्ट करून घ्यायचं आहे, यामध्ये सुद्धा गुठळी राहता कामा नये। व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया। कॉर्नफ्लावर हे तळाशी चिटकलं जातं त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। कॉर्नफ्लावर सुद्धा छान मिक्स झालेलं आहे हे पहा। आपण आता हे साईडला ठेवूया। आणि इथे मी 1 डबा घेतलेला आहे कारण की आपली नंतर जास्त घाई व्हायला नको, तुम्ही डब्याच्या जागी प्लेट सुद्धा घेऊ शकता। आणि हे तूप मी या डब्याला सर्व बाजूने लावून घेणार आहे। तुम्ही तुपाच्या जागी बटरचा सुद्धा वापर करू शकता। आणि हे व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूने लावायचं आहे। आपण आता गॅस ऑन करून पॅन ठेवूया। त्या पॅनमध्ये मी 2 वाटी पाणी घालणार आहे कारण की आपल्याला मोजूनच पाणी घ्यायचं आहे। मी 2 वाटी साखर घेतलेली आहे म्हणून मी 2 वाटी पाणी घेणार आहे। आणि यामध्ये मी 2 वाटी साखर सुद्धा घालणार आहे आणि आपण ह्याला छान वितळून देणार आहोत। साखर आपली छान वितळली पाहिजे। तुम्ही गॅस फास्ट ठेवला तरी चालेल पण थोडं लक्ष द्यावं लागेल आपल्याला, कारण की गॅस जर आपण फास्ट ठेवला तर साखर लवकर वितळेल म्हणून आपल्याला इथेच थांबायचंय, कुठे जायचं नाहीये। आणि जर तुमच्याकडे वेळ असेल भरपूर तर तुम्ही कमी गॅस सुद्धा ठेवू शकता।
आपण गॅस फास्ट ठेवल्यामुळे हे पहा साखर ही छान लवकर वितळत आहे, तुम्ही पाहू शकता अशी पूर्णपणे साखर वितळली पाहिजे। तुम्ही पाहताय की साखर छानपणे वितळली आहे पूर्ण, आपल्याला जास्त पाक करायचा नाही आहे, एक तरी फक्त साखर व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे। आपण आता थोडासा फेस येऊन देणार आहोत पाकाला, हे पहा। आता आपण गॅस कमी करूया आणि हे थोडस 1 ते 2 मिनिटं आपण मंद आचेवर हा पाक तयार होऊन देणार आहोत। आपण जे गव्हाचं पीठ 1 तास भिजत ठेवलं होतं ते आपण पाहूया आणि हे पहा जे पीठ आहे ते खाली बसलेलं आहे आणि एक्स्ट्रा पाणी आहे ते वरती तरंगतंय। ते पाणी याची आपल्याला घ्यायचं नाही आहे, काढायचं आहे, त्यासाठी मी ते एक बाऊल घेतलेलं आहे आणि हे जेवढं पाणी निघल ते आपल्याला वरचं पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि हे जे घट्ट पीठ आहे ते आपल्याला पाहिजे, हे पहा वरचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे, हे पहा। यामध्ये आपण गव्हाच्या पिठामध्ये हे कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालून घेणार आहोत आणि मिक्स करूया। हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया गव्हाचं आणि कॉर्नफ्लॉवरचं। ह्या साखरेच्या पाकात आपण आता हे गव्हाचं आणि कॉर्नफ्लॉवरचं मिक्सरण घालणार आहोत आणि आपल्याला थोडं थोडं करून घालून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्या पद्धतीने आपण हे सगळं पीठ घालून घेऊया। आणि आता आपण गॅस फास्ट करूया, ही प्रोसेस आपल्याला गॅस फास्ट मध्ये करायची आहे आणि छान घट्ट होऊन देणार आहोत। आता हे मिश्रण आपल्याला छान घट्ट होईपर्यंत याच्यामध्ये असं चम्मच फिरवत राहायचं आहे, छान घट्ट झाला पाहिजे। हे पहा छान घट्ट झालेलं आहे। आता आपण गॅस कमी करून घेऊया। आता आपण यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहोत, तुम्ही तुपाच्या जागी बटरचा सुद्धा वापर करू शकता। आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊया छान। आपण हे पहा व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आणि गव्हाच्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या पिठाला छान अशी चकाकी आलेली आहे, हे पहा। आणि तूपही छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य सुद्धा घालून घेऊया। यामध्ये मी काही काजू बदामचे काप घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ड्रायफ्रूट। त्यानंतर 1/2 चमचा वेलची पावडर, खाण्याचा रंग घेतला आहे येलो कलर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तुम्हाला जर आणखीन कोणता कलर हवा असेल, आवडत असेल, तो सुद्धा तुम्ही ऍड करू शकता। हे मिश्रण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा हलवा तयार करताना आपल्याला गॅस आता कमी करायचा आहे, आपण सुरुवातीला फास्ट गॅस ठेवला होता तर आता आपल्याला कमी ठेवायचा आहे, नाहीतर करपू शकतो आणि आपला हलवा बिघडू सुद्धा शकतो। आता मी पुन्हा याच्यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहे, हे पहा कलर आणि ड्रायफ्रूट इलायची छान मिक्स झालेली आहे। आपण पुन्हा याच्यामध्ये 1 चमचा तूप घालूया। आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। हा हलवा तयार झालेला आहे की नाही कसं कळणार आपल्याला, तर आपण या बाजूने असं एकच साईडने करून घेऊया। हे पहा सर्व एका बाजूला हलव्याचं मिश्रण येते म्हणजे तयार झालेलं आहे।
या हलवा बनवायला आपल्याला 8 ते 10 मिनिटे लागतात। आपण आता गॅस बंद करूया। मी इथे एक डब्बा घेतलेला आहे तूप लावून, तुम्ही कोणतेही भांड किंवा प्लेट सुद्धा घेऊ शकता। यामध्ये मी हा जो हलवा आहे गव्हाचा हलवा तो काढून घेणार आहे। खूप असा टेस्टी हलवा होतो हा आणि खूप सहजपणे होतो। हा गव्हाचा हलवा आहे तो आपल्याला गरम गरम असतानाच या डब्यामध्ये काढायचा आहे आणि त्याच्यावरती आपण असं एक सारखं चम्मचच्या साह्याने व्यवस्थित करून घेणार आहोत। जर थंड झाला तर घट्ट होईल आणि व्यवस्थित होणार नाही। आपण आता थोडस टॅप करून घेऊया आणि मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे ते सुद्धा घालणार आहे। हा गव्हाचा हलवा आपल्याला थंड करण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाहीये, आपण बाहेर सुद्धा ठेवू शकतो रूम टेम्परेचर वरती आणि छान पूर्णपणे थंड झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला हा 2-3 तास ठेवायचा आहे। हलवा पूर्णपणे थंड झालेला आहे। आपण आता एक प्लेट घेऊया आणि त्या प्लेटमध्ये हा हलवा काढून घेणार आहोत आणि वरती थोडंसं टॅप करूया आणि आपण तूप लावलं होतं डब्याला त्यामुळे हे अलगत निघतो। हे पहा, हे पहा, अशा प्रकारे आपला हलवा तयार आहे। खूप सॉफ्ट नरम, अगदी तोंडात टाकता क्षणी विरघळणारा आहे। यावरती आपण थोडेसे काही अजून काजू बदाम घालूया। हा तयार हलवा आपण आता कट करून घेणार आहोत। हे पहा, अगदी सॉफ्ट असल्यामुळे तो छान कट देखील होतोय। हलवा कापून रेडी आहे आणि आपण आता पाहूया एक पीस। हे पहा किती छान टेक्स्चर सुद्धा आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट आहे। आपण मिठाईच्या दुकानातून आणतो त्यापेक्षा ही छान झालेली आहे। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। आपण काही ड्रायफ्रूट हलवा बनवताना घातले होते आणि काही वरून घातलेले आहे आणि इलायचीने तर खूप छान फ्लेवर आलेला आहे हलव्याला। जर तुम्हाला आमची ही रेसिपी म्हणजेच गव्हाच्या पिठाची कराची हलवा, तुम्ही त्याला बर्फी सुद्धा म्हणू शकता, आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।